रत्नागिरी विमानतळावरून लवकरात लवकर प्रवासी वाहतूक सुरू व्हावी या दृष्टीनं पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल असं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं विकासाबाबत आज त्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते कोकणातलं पर्यटन आणि उद्योग वाढीसाठी रत्नागिरी विमानतळ हा महत्वाचा टप्पा ठरणार त्या त्यादृष्टीनं विमानतळ परिसरातल्या विकास कामांचं सुनियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले विमानतळासाठी जमिनीचं भूसंपादन विस्तारकामं विविध सुविधा याविषयीची माहिती विमानतळ विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी या बैठकीत दिली